नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणारे स्टेम सेल उपचार. आपण यापूर्वीच्याही कार्यक्रमांमधून विविध प्रकारच्या मेंदूच्या विकारांवर आणि खास करून मेंटल रिटार्डेशन म्हणजे मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी मार्गदर्शन घेतलेलं आहे. पण आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून ह्या पद्धतीच्या विविध प्रकारच्या रुग्णांवरती स्टेम सेल उपचारांनी काय बदल घडवून आणू शकलेलं आहे आपण हे आजच्या कार्यक्रमात आपण खास करून बघणार आहोत. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मेंदूचे विविध प्रकारचे विकार ज्याच्यामध्ये आपल्याला नेहमी डोळ्यासमोर पॅरालिसिस स्ट्रोक सारखा आजार येतो किंवा पक्षाघात अर्धांगवायूसारखा आजार येतो मेंदूचा आजार म्हटलं की ह्याच्या व्यतिरिक्त आज जे रस्त्यावरचे जे अपघात घडत आहेत त्याच्यामुळे होणारी हेड इंजुरी किंवा मेंदूच्या दुखापती, स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजेच मज्जा रज्जूला दुखापत झाल्यामुळे उद्भवणारा पॅरालिसिस, ह्याच्या व्यतिरिक्त न्यूरो डेव्हलपमेंटल जे डिसऑर्डर्स आहेत विविध प्रकारच्या ह्या डोळ्यासमोर प्रकर्षाने येतात. गेल्या काही वर्षांमध्ये ऑटिझम म्हणजेच आत्ममग्नता ह्या आजाराचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतंय. ह्या सर्व आजारांवरती आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे ठोस उपचार उपलब्ध नव्हते. ह्याच्या व्यतिरिक्त स्नायू दुर्बलता म्हणजेच मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार आहे. असणाऱ्या जन्माला येणाऱ्या बालकाला होणाऱ्या मेंदूच्या दुखापतीमुळे उद्भवणारा सेरेब्रल पाल्सी सारखा आजार उपलब्ध नव्हते. पण स्टेम सेल थेरपीच्या रूपाने एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे हे स्टेम सेल उपचार आता एकत्रितपणे एका छताखाली न्यूरोजेन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट जी सीवूड स्टेशन समोर नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे या न्यूरोजेन संस्थेमध्ये आता एकत्रितपणे हे सर्व उपचार दिले जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवळ स्टेम सेल उपचार नव्हे तर त्याच्याबरोबरीने विविध प्रकारच्या भौतिक उपचारांची सोय सुद्धा या मुलांना जे विविध प्रकारचे भौतिक उपचार लागतात ह्याची सोय सुद्धा स्टेम सेल उपचारांच्या बरोबरीने न्यूरोजेन संस्थेमध्ये करण्यात आलेली आहे. आणि मी आवर्जून सांगू इच्छितो की कोणत्याही भारतीय डॉक्टराला कौतुकास्पद अशी कामगिरी न्यूरोजेन संस्थेमधील डॉक्टरांनी बजावलेली आहे. खास करून डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 3 वर्षांमध्ये हजारोहून विविध प्रकारच्या रुग्णांना या ठिकाणी अतिशय यशस्वीरित्या उपचार करण्यात आलेले आहेत. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये स्टेम सेल तज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्याला खास करून ह्या उपचारांविषयी मार्गदर्शनही करत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. गेल्या काही वर्षांमध्ये जी काही प्रगती झालेली आहे स्टेम सेल उपचारांमुळे ह्या विविध प्रकारच्या रुग्णांना आज एक दिलासा आहे असं म्हणता येईल आपल्याला. स्टेम सेल विषयी तरी सुद्धा विविध प्रकारचे गैरसमज येत असून आपल्या समाजामध्ये, पण आपण जे स्टेम सेल उपचार वापरता खास करून ज्याला आपण म्हणूया की ऍडल्ट स्टेम सेल उपचार म्हटले जातात की स्वतःच्याच मूळ पेशी ह्या स्वतःसाठी वापरल्या जातात, त्या रुग्णासाठी वापरल्या जातात, त्यामुळे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत आणि अतिशय उत्तम स्वरूपामध्ये उपचार होऊ शकतात. सर्वप्रथमचे प्रेक्षक जाणून घ्यायला उत्सुक आहेत थोडेसे जे कार्यक्रम बघत आहेत की थोडंसं आपण स्टेम सेल उपचारांविषयी सांगा आणि मग आपण ह्या रुग्णांना कशा रीतीने स्टेम सेल उपचाराने फायदा मिळालेला आहे तेही बघूया काय सांगता येईल. हो नक्कीच. स्टेम सेल थेरपी डॉक्टर महेश आता हे फील्ड ऑफ रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणजे पुनर्निर्माण शास्त्राचा एक भाग आहे. आणि स्टेम सेल्सच्या माध्यमाने आपण मेंदूचे असे डिसीजेस ज्यांना काहीच उपाय नाही आहे त्यांना आपण हाताळू शकतो खूप सोप्या रीतीने. जर आपण स्क्रीनवर बघितलं लॅपटॉपवर तर आपण बघू की खूप सोप्या रीतीने आपल्या शरीरातले मूळ पेशी वापरून आपण आपल्याच मेंदूचे जे आजार आहे किंवा मज्जा रुजू किंवा स्नायूच्या आजारांना हाताळू शकतो. कमरेच्या हाळात असलेले रक्त बनवणारे पेशी खूप सोप्या रीतीने बोन मॅरो ऍस्पिरेशन या पद्धतीने काढले जातात. त्याच्यातले मूळ पेशी वेगळे करून आपण पाठीच्या पाणीत सोडतो आणि पाणीद्वारे मेंदूपर्यंत जाऊन हे मेंदूमध्ये जे डॅमेज आहे ते रिपेअर करायला मदत करतं. जर आपण लॅपटॉपवर बघितलं तर खूप हे प्रोसिजर मोठी शस्त्रक्रिया नाही आहे, सिम्पल आहे. आणि हे मूळ पेशी हे कमरेच्या पाण्यामध्ये जाऊन एकाचे भरपूर होतात. एकाचे जसं आपण झाडाचा खोड फांद्या देतो तसं हे पेशी एकाचे भरपूर होतात आणि मेंदूमध्ये जे ठिकाण डॅमेज आहे त्यांना जाऊन रिपेअर करायला आपल्याला मदत मिळतं. स्टेम सेल थेरपीद्वारा मेंदूचे असे आजार जसं सेरेब्रल पॉल्सी आहे, ऑटिझम आहे, पक्षाघात आहे, स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे, हेड इंजुरी आहे, डोक्याला मार असे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा कंडिशन्स आहेत ज्यांना काहीही उपाय नव्हतं आणि सगळ्यांना डॉक्टर्स आणि सर्जन्स रोज सांगून देतात की काही उपाय करू शकत नाही, ॲलोपॅथीमध्ये काहीच नाही आहे, तर आता आपल्याकडे
आपल्याकडे दुसरा एक उपाय आहे, आपल्याकडे उत्तर आहे की आपण मेंदू आणि मज्जारज्जूला जे मार आहे आणि किंवा स्नायू दुर्बलता आहे त्यांना आपल्याला हाताळता येतं, इम्प्रूव्ह करता येतं, पुनर्निर्माण करता येतं. येस, हे मेंदूचे विविध प्रकारचे विकार म्हणजेच मेंदूचे विकार आणि मतिमंदत्व, खास करून मेंटल रिटार्डेशन ह्याच्यावरती एक आशेचं किरण आहे. पण मेंदूचे विविध विकार, पॅरालिसिस, स्ट्रोक असो, स्पायनल कॉर्ड हेड इंजुरी आहे, त्याच अनुषंगाने सेरेब्रल पाल्सी, स्नायू दुर्बलता, मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार आहे किंवा ऑटिझम सारखा आजार आहे. सगळ्यात महत्वाचं की हजारो रुग्णांनी ह्या स्टेमसेल उपचारांचा लाभ घेतलेला आहे निरोजन संस्थेमध्ये आणि त्यांना फायदा झालेला आहे तो आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी स्क्रीनवरती जे आपण दोन्ही नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. पुढील एक महिन्यासाठी खास करून न्यूरोजन संस्थेद्वारे मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वाने ग्रासलेल्या रुग्णांसाठी सवलतीच्या दरामध्ये सल्ला म्हणजेच कन्सल्टेशन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यामुळे पुढील नंबर जरूर टिपून घ्या. पहिला नंबर आहे 9920200400 म्हणजेच 9920200400. दुसरा नंबर आहे 022, त्याच्यामध्ये एसटीडी कोड लावायचा आहे, आणि 4113-6565 या लँडलाईन नंबरवरती सुद्धा आपण फोन करून आपलं नाव रजिस्टर करू शकता. आणि या संदर्भात आपल्याला अधिक प्रश्न विचारले असतील तरी सुद्धा पुढील दोन नंबरवरती आपण जरूर प्रश्न विचार. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे असताना मॅडम, आता आम्हाला सांगितलं की किती सोप्या रीतीने आता स्टेमसेल देता येणे शक्य आहे आणि खास करून या आपल्या संस्थेमध्ये केवळ स्टेमसेल नव्हे तर भौतिक उपचारही उपलब्ध आहेत. ह्या उपचारांचा कसा रुग्णांना फायदा झाला आपण जाणून घेऊ. सर्वप्रथम सेरेब्रल पाल्सी हा एक रुग्ण आपण बघूया स्क्रीनवरती. आता काही व्हिडिओज आपण बघणार आहोत, काय सांगते या विषयी आम्हाला मॅडम. सेरेब्रल पाल्सी हे असं जन्माच्या वेळेस ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे मेंदूला इजा झालेले मुलं असतात ज्यांना बसता येत नाही, मान धरता येत नाही, समज नसते, बोलू शकत नाही, तर अशा मुलांमध्ये स्टेमसेल थेरपीनंतर जेव्हा आपण भौतिक उपचार देतो तेव्हा आपण बघतो की स्टेमसेल्सच्या माध्यमाने हे जे प्रॉब्लेम्स आहेत हळूहळू कमी होतात आणि जे काही त्यांचे माइलस्टोन्स आहेत ते मिळवतात. तर हे मुली आहे जी आधी बिलकुल बसायची नाही व्यवस्थित, तिला काही समजायचं नाही, तर स्टेमसेल थेरपीनंतर तिचं रूपच बदललेलं आपण दिसतोय. तिला आता बाकी गोष्टींमध्ये पण कोऑपरेट करायला लागली आहे, थेरपी करायला लागली, बसायला लागली आहे, स्वतः खाते पकडून उभं केलं तर करते. आधी ती पायावर तोल अजिबात द्यायची नाही, तिचे पाय सिझरिंग म्हणजे टाइटनेसमुळे एकामेकाला लागायचे, आता काही सपोर्टने ती उभी राहते आणि पुष्कळशी गोष्ट जी आधी करू शकत नव्हती ती करते, तिची समज वाढली आहे. तर ह्या मुलांमध्ये मतिमंदता किंवा गतिमंदता पण कधी सोबत असतं, तर हे समज सगळे भौतिक रीतीने इम्प्रूव्हमेंट आपल्याला या मुलांमध्ये दिसतं. येस, सेरेब्रल पाल्सी सारख्या विविध रुग्ण आहेत, लहान मुलं आहेत ज्यांना ह्याचा जरूर लाभ मिळू शकतो. खास करून गेल्या काही वर्षांमध्ये अपघाताचं प्रमाण खूप वाढलंय आणि त्याच्यामुळे हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी सारखे रुग्ण दिसतात. पण हेड इंजुरी खास करून कधी कधी कोमामध्ये त्या रुग्णांना पाठवू शकते, विविध प्रकारचे इन्फेक्शन्स होऊ शकतात, अशा रुग्णांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो का? आपण पुढचं उदाहरण बघूया स्क्रीनवरती काय सांगता येईल आम्हाला. हेड इंजुरीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आपण रोज आता ऐकतो की डोक्याला मार लागल्यामुळे, ऍक्सिडेंटमुळे, ट्रेनमधून पडल्यामुळे पॅरालिसिस होतो. हा जो मुलगा आमच्याकडे आलेला तेव्हा तो खूप एक म्हणजे त्याला सांभाळणं खूप कठीण होतं, बसायचं नाही, खूप ओरडायचा. आपण बघतोय की स्टेमसेल थेरपीनंतर तो शांत झालाय, त्याची समज वाढली आहे, त्याला सांभाळणं सोपं झालेलं आहे, त्याला आता समजतं, तो स्वतःच्या हाताने काही गोष्ट घेऊ शकतो, टाइम सांगू शकतो, लोकांना ओळखू शकतो. तर हा जो 18 वर्षाचा मुलगा आमच्याकडे आला जेव्हा आईला अजिबात त्याला सांभाळता येत नव्हतं, आता तो त्याची समज वाढली आहे, त्याची क्रिया वाढली आहे आणि स्टेमसेल थेरपीनंतर आपण हे बघतो की पूर्ण अग्रेशन कमी होतं आणि हाताळणं सोपं होऊन जातं आणि त्यांच्यामध्ये व्हॉलंटरी कंट्रोल म्हणजे स्वतः काम करण्याची जी क्षमता आहे ती वाढते. ओके, हा एक महत्वाचा भाग म्हणता येईल, कारण अशा प्रकारचे रुग्ण हे त्या कुटुंबासाठी सुद्धा एक फार मोठी जबाबदारी असते आणि एकंदरीतच याला एक सोशल अँगलही आहे. जसं आपण म्हणालात की जरी हे थोडेसे स्वतः जरी काम करू शकले तरी एक मोठा फायदा त्या कुटुंबाला मिळू शकतो असं म्हणायला हरकत नाही. ह्याच अनुषंगाने विविध प्रकारची आपण उदाहरणं बघणार आहोत. त्याच्यात पुढचं जे उदाहरण आहे मेंटल रिटार्डेशनचं, खास करून मतिमंदत्वासाठी काय उपचार उपलब्ध आहेत आपण बघूया, काय सांगता येईल. मेंटल रिटार्डेशनच्या आधी आपण स्नायू दुर्बलतेबद्दल बोलूया. स्नायू दुर्बलता ही हा असा आजार आहे की एका व्यक्तीला नाही तर कधी कधी घरात 2-3 लोकांना पण होतो. हा एक मुलगा आहे, त्याच्या बहिणीला पण हा प्रॉब्लेम होतो आणि हे अनुवांशिक असतं पुष्कळदा आणि हळूहळू स्नायूमध्ये जे दुर्बलता आहे, वीकनेस आहे, हे स्नायू कमपत जातात आणि प्रॉब्लेम वाढत जातं. इथे आपण बघितलं की आधी तो कसा करायचा, आधी सगळे हालचाल त्याचे हळू होते आणि आता सगळे हालचाल फास्ट होतात, म्हणजे स्नायूंमध्ये ताकद वाढते स्टेमसेल थेरपीनंतर आणि सोबत भौतिक उपचार व्यायामानंतर
नंतर आणि जे प्रॉब्लेम वाढत असतो जर आपण असं सोडलं तर स्टेमसेल थेरपी नंतर ते प्रॉब्लेम आपण माघार घेऊ शकतो, मागे घेऊ शकतो, पूर्णपणे हाताळू शकत नाही, पण जे आपली स्थिती आहे त्यांच्यामध्ये सुधारणा नक्की आणू शकणार. येस, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, स्नायू दुर्बलता, आणि खास करून मी ह्याच्यामध्ये ऐकलंय आपण ह्या स्नायू दुर्बलतेमध्ये कधी कधी लोकली सुद्धा, म्हणजे स्टेमसेलचं ज्या ठिकाणी स्नायू वीक आहेत त्या ठिकाणी सुद्धा लोकली सुद्धा स्टेमसेल देऊ शकतो का? बिलकुल, ही एक नवीन टेक्निक आहे जी फक्त न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटमध्ये आपण करतो. आधी आपण व्यवस्थित आधी तपासतो की कोणते स्नायू वीक आहेत आणि कुठे वीक आहे आणि कुठे हे स्टेमसेल्स इंजेक्ट केले पाहिजे, हे पण एक वेगळं विज्ञान आहे जे कुठेही जगात होत नाही आणि फक्त न्यूरोजन मध्ये होतं. आणि ही खोटी मोठी उपलब्धी आहे कारण आपण ऍक्च्युअली प्रॉब्लेम कुठे आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. येस, मला वाटतं एक फार महत्वाची गोष्ट आहे आणि जरूर आपण संपर्कासाठी नंबर बघत आहात ते टिपून घ्या. 9920200400 हा नंबर आहे आणि 02241136565 या नंबरवरती आपण जरूर संपर्क करा. आपल्याला अधिक माहिती याच्याविषयी घ्यायची असेल तर पुढचं आपण उदाहरण बघूया आता मेंटल रिटार्डेशन किंवा मतिमंदत्वावरची. कशा रीतीने स्टेमसेल उपचार फायदा करू शकतात काय सांगताल मॅडम आम्हाला? मतिमंदत्वामध्ये पण जन्माच्या वेळेस किंवा जन्माच्या अवतीभोवती मेंदूला इजा होते आणि पुष्कळदा कळत नाही. जेव्हा बाळ स्कूलमध्ये जातो तेव्हा बघतो की आपण मागे राहिलेला आहे. हा मुलगा आमच्याकडे खूप वेळेवर आला, 6 ते 7 वर्षात आला, जेव्हा ऍक्च्युअली प्रगती आपण खूप चांगली बघू शकतो. काहीही करायचं नाही, खूप हायपर होता, खूप चंचल होता आणि स्टेमसेल थेरपी नंतर आपण बघतोय की त्याची शिकण्याची प्रक्रिया वाढली आहे. तो आता कलर्स सांगतो, तो ABCD सांगतो, बोल तो, त्याला सगळे फळं ओळखता येतात. तर ही जी प्रगती आपण बघतो, एक जागी बसतो 2 मिनिटं बसायचा नाही, तो आता व्यवस्थित बसतो, आपल्याकडे बघतो. तर गतिमंद मतिमंद मुलांना जर आपण वेळेवर स्टेमसेल थेरपी दिली, लवकर दिली, तर आपल्या आपण बघू की त्यांच्यामध्ये खूप चांगली प्रगती दिसते आणि जे तफावत आहे त्यांच्या वयाच्या हिशोबाने ते किती मागे आहेत, ती जी गॅप आहे ते आपण कमी करू शकतो. येस, त्यामुळे केवळ मतिमंदत्व मेंटल रिटार्डेशनचं उदाहरण तर आपण बघितलं आता की कशा रीतीने फायदा होतोय, पण केवळ मतिमंदत्व किंवा मेंटल रिटार्डेशन नव्हे तर बरोबरीने मेंदूचे विविध प्रकारच्या विकारांवरती स्टेमसेल उपचार आता एक प्रभावी उपचार पद्धती ठरत आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थातच स्टेमसेल उपचारांविषयी आपण अधिक मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेमसेल उपचारांविषयी आणि प्रख्यात स्टेमसेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्याला खास करून मार्गदर्शन करत आहेत स्टेमसेल उपचारांविषयी. पण आवर्जून सर्वांना आम्हाला सांगावंसं वाटतं की मेंदूचे विविध प्रकारचे विकार ज्याच्यामध्ये पॅरालिसिस स्ट्रोक सारखा आजार आहे, स्पायनल कॉर्ड हेड इंजुरी सारखे आजार आहेत, ह्याच व्यतिरिक्त आपण न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स विषयी जेव्हा चर्चा करतो तेव्हा विविध प्रकारचे आजार आपल्या डोळ्यासमोर येतात सर्व आजारांविषयी, त्याचप्रमाणे मतिमंदत्व किंवा मेंटल रिटार्डेशन वरती खास करून स्टेमसेल उपचार एक आशेचा किरण आहेत आणि न्यूरोजन संस्थेमध्ये आता ह्या सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध आहेत. खास करून स्टेमसेल उपचारांबरोबर भौतिक उपचार सुद्धा उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. सेरेब्रल पाल्सीचे रुग्ण आहेत ज्यामुळे लहान मुलांना अपंगता येऊ शकते, याशिवाय ऑटिझम सारखा आजार गेल्या काही वर्षात आपल्याला जास्त बळावलेला आढळतोय, या व्यतिरिक्त मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे स्नायू दुर्बलता, अशा विविध प्रकारच्या आजारांसाठी स्टेमसेल उपचार एक वरदान आहे तसं म्हणायला हरकत नाही. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सर्व उपचार आता न्यूरोजन संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. आपल्याला याविषयी अधिक प्रश्न विचारायचे असतील तर पुढील नंबरवरती आपण जरूर विचारा, 9920200400 आणि 02241136565 या नंबरवरती आपले प्रश्न जरूर विचारा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना मॅडम, आपण मगाशी विविध प्रकारची उदाहरणं बघितली ज्याच्यामध्ये हेड इंजुरीचं उदाहरण होतं, मेंटल रिटार्डेशनचं उदाहरण होतं ज्यांना, आणि इतरही विविध पेशंट्स होते ज्यांना स्टेमसेल उपचारांचा फायदा झालेला आहे. स्पायनल कॉर्ड इंजुरी हा एक असा आजार आहे की ज्या ठिकाणी सर्वप्रथम स्टेमसेल उपचारांना सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही या रुग्णांपासून. तर आपण काही उदाहरणं बघूया स्क्रीनवरती की मज्जारज्जूला आघात झाल्यामुळे, मणक्यानं आघात झाल्यामुळे येणारा जो पॅरालिसिस आहे त्याच्यावरती कशा रीतीने मात करता येणं शक्य आहे काय सांगताल मॅडम? बिलकुल, स्पायनल कॉर्ड इंजुरीमध्ये सगळ्यात पहिले जे स्टेमसेल थेरपीचा वापर सुरू झालेला आणि हा एक उदाहरण आहे. मानेखालती पॅरालाइज्ड हा पेशंट होता, आमच्याकडे आला तेव्हा बसणंही त्याला कठीण होतं, जास्त वेळ बोलत नव्हते, ते तुम्ही बघितलं पूर्ण हात आता वर करू शकतो, जमलं तितकं स्वतःचे कामं स्वतः करायला तो शिकत आहे. म्हणजे परत स्वावलंबी होण्याकडे त्याचं परत एक त्याची पाऊल सुरू झालेली आहे, स्वतःचं काम स्वतः करू शकेल लवकरच अशी अपेक्षा
आहे हे 3 महिने ते 6 महिन्यामध्ये जे 1 वर्षात फरक जाणवलं नाही ते आता आपल्याला दिसतं. ओके, सो अजून एक आपण स्पायनल कॉर्ड इंजुरीचं उदाहरण बघूया, कशा रीतीने त्यांना फायदा झालेला आहे. कारण हे सर्व रुग्ण बघूनच कदाचित आपल्याला मार्गदर्शन मिळू शकेल की कशा रीतीने यांच्यावर उपचार होऊ शकतात. आपण पुढचं उदाहरण बघतो, काय सांगता येईल मॅडम? पुढचं उदाहरण एक खूपच एक अभिमान वाटतं. ही 10 वर्षाची मुलगी जे मोठे मोठे पेशंट रिकन्साइल करू शकत नाही की आपल्याला एक इंजुरी झाली आहे आणि आपल्याला जे आहे त्याचा वापर करायचा आहे, ह्या मुलीने करून दाखवलंय. स्टेम सेल थेरपी नंतर हे सगळे काम ते करू शकली. एकटी घरी राहते, तुम्ही आता बघाल की स्वतः ती कॅलिपर्स घालून स्वतः उभी राहून स्वतः चालू शकते आणि स्वतः आता शाळेत जाते. तर स्टेम सेल थेरपी नंतर एक तिला परत एक हुरहुर आली आहे, शाळेत जायची इच्छा सुरू झाली आहे. तिचं जीवन जे थांबलेलं होतं, फुलस्टॉप झालेलं होतं, ते परत सुरू झालं. तर स्टेम सेल थेरपी नंतर स्वावलंबी होणं हा एक लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याकडे आपण भौतिक उपचार रिहॅबिलिटेशन विथ स्टेम सेल थेरपी जेव्हा आपण सोबत करतो आपण त्या रस्त्याकडे आपण परत वळतो. तर स्टेम सेल थेरपी एक माध्यम आहे तुम्हाला तुमच्या इंडिपेंडन्सकडे परत आणायसाठी. तर हे जे उदाहरण आहे ते मला असं सांगायची गरज नाही आहे, 10 वर्षाची मुलगी तिला जितकं मोटिवेशन आहे जर आपण आपल्या जीवनात आणलं तर किती काय करू शकतो. हे जे आपण उदाहरण बघत आहोत हे ऑटिस्टिक मुलाचं आहे. ऑटिझम हा प्रमाण खूप वाढत आहे. व्हिडिओ बघूया. ऑटिझमचं प्रमाण 70 मुलांमध्ये एक मूल आता ऑटिस्टिक आहे असं आपल्याला दिसतं. स्टेम सेल थेरपी नंतर ऑटिझममध्ये खूप चांगले फरक आहे. हे उदाहरण आपण बघतोय हे स्ट्रोक पेशंटचं आहे, पक्षाघात, जे पॅरलाइज होतात तेव्हा त्यांच्यामध्ये हळूहळू इम्प्रूव्हमेंट येते पण एक भाग असतो हाताचं जे कुठे ना कुठेतरी एक ब्लॉक येऊन जातं, जे हाताचे कार्य आहेत ते कमी होतात. तर स्टेम सेल थेरपी नंतर हे जे वळण आहे, टाईटनेस आहे, हे कमी होतो, हाताचा वापर करता येतं. हे जे व्यक्ती हाताचे काम स्वतः करू शकत नव्हते आता करू शकतात. पायांमध्ये ताकद आली आहे. वय त्यांचं बघा, वयस्कर आहेत तरीही त्यांच्यामध्ये आपल्याला फायदा जाणवतो. जर फिट आहेत आणि थेरपी करायला सक्षम आहेत तर स्टेम सेल थेरपी नंतर त्यांची हालचाल वाढली आहे, ते स्वतः दुकानावर जाऊन काम करतात. तर इंडिपेंडन्स हा एक लक्ष्य आहे आणि मेंदूचे आजार न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये जर इंडिपेंडन्स पण आपण मिळू शकलो तर ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण काहीही ट्रीटमेंट उपाय अवेलेबल नसतात. मला वाटतं की ही फार महत्वाची गोष्ट आपण आता सांगितलीत की जरी इंडिपेंडंट होऊ शकली हे जे लोक आहेत, कारण ह्यांना अपंगत्व आलेलं असतं एक स्वरूपाने पॅरालिसिस झाल्यानंतर. वेगवेगळ्या कारणांनी पॅरालिसिस होऊ शकतो, जसं आपण मग अशी बघितलं की मेंदूचा आघात आहे किंवा स्ट्रोक आहे, पक्षाघात आहे, पण त्याच्याच बरोबरीने हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी आणि विविध प्रकारचे आजार आहेत. कधी कधी इन्फेक्शनमुळे स्पायनल कॉर्डच्या किंवा विविध आजारांनी हे होऊ शकतं. ह्याच्याच इतकं कुठले कुठले प्रकारचे आजार आहेत ज्याच्यामध्ये, खास करून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरविषयी आपण चर्चा करत आहोत. मतिमंदत्वाविषयी आपण बघितलं, मेंटल रिटार्डेशन मध्ये सुद्धा ह्याचा खास करून वापर आपण करता, पण कुठल्या कुठल्या प्रकारच्या आजारांमध्ये, सेरेब्रल अटॅक्झिया सारख्या आजारांमध्ये सुद्धा ह्याचा वापर होतो का, काय सांगता येईल? हो, मेंदूचे ते आजार ज्यांना काही उपाय नाही, जिथे प्रॉब्लेम वाढत जातं आणि काहीही उपाय केलं तरी थांबत नाही. सेरेब्रल अटॅक्झिया एक उदाहरण आहे. मग ट्रान्सवर्स मायलायटिस आहे, म्हणजे जे स्पाइन मध्ये इन्फेक्शनमुळे किंवा सूज आल्यामुळे डॅमेज होतो, काही प्रमाणात ते इम्प्रूव्ह होतं पण 70% लोकांमध्ये ते जे डॅमेज आहे ते राहतं. ते डॅमेज आपोआप सुधारणा होणार नाही. तर स्टेम सेल एक माध्यम आहे जिथे सुधारण्यासाठी एक पुश मिळतं आणि त्याच्यासोबत तुम्हाला बाकी सगळं भौतिक उपचार पण करणं गरजेचं आहे. एक हे सायंटिफिक प्रोसेस आहे आणि दोन्ही मिळून इम्प्रूव्हमेंट होईल. क्युअर हा लक्ष नव्हे, ट्रीटमेंट हा लक्ष आहे आणि इंडिपेंडन्स किंवा स्वावलंबी होणं हा लक्ष आहे. येस, या मुलांना किंवा ह्या आज रुग्णांना स्वावलंबी बनवणं हे मुख्य उद्देश ठेवून हे कार्य केलं जातं असं म्हणायला हरकत नाही. आपण स्टेम सेल उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी आणि प्रख्यात स्टेम सेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आजच्या कार्यक्रमात. खास करून मला आवर्जून सांगावं असं वाटतं की कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने विविध प्रकारचे मतिमंदत्वाचे म्हणजेच मेंटल रिटार्डेशनचे रुग्ण असोत किंवा असणारी हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी सारखे मेंदूचे आजार असोत, ह्याच्या व्यतिरिक्तही स्नायू दुर्बलता म्हणजेच मस्क्युलर डिस्ट्रॉफी, सेरेब्रल पाल्सीसारखा आजार आहे, या सर्व आजारांवरती आता मात करताय आणि
येणं शक्य आहे स्टेमसेल उपचारांमुळे. आणि हे स्टेमसेल उपचार आता एकत्रितपणे एका छताखाली न्यूरोजन संस्थेमध्ये उपलब्ध आहेत, जी सीवूड स्टेशन समोर नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे. आणि त्यांच्या संपर्कासाठी नंबर आपण स्क्रीनवर बघत आहात, ते जरूर टिपून घ्या. आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील नंबरवरती आपण जरूर घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढील एक महिन्यासाठी न्यूरोजन संस्थेद्वारे खास करून ह्या रुग्णांसाठी सवलतीच्या दरामध्ये कन्सल्टेशन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सल्ला आपल्याला उपलब्ध आहे सवलतीच्या दरात, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे येत असताना आपण विविध प्रकारचे रुग्ण बघितले ज्यांना लाभ झालेला आहे स्टेमसेलमुळे. ऑटिझमचं प्रमाण गेल्या काही वर्षात खूप वाढतंय. मगाशी आपण सांगितलं की 70 एक मुल आता ऑटिस्टिक जन्माला येत आहे, तर जरूर ह्याविषयी एक अवेअरनेस सुद्धा क्रिएट करणं आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे उपचारांची दिशा ही आज मिळू शकते आपल्याला स्टेमसेलमुळे. काय सांगते या विषयी आम्हाला? हो, स्टेमसेल्समुळे आता आपल्याला एक होप आहे की त्यांना आपण स्वावलंबी करू शकतो. हे मुलं जे बाहेरचे जे सेन्सरी किंवा संवेदना जे आहेत त्याला प्रत्युत्तर देऊ शकत नाही. बघा, आधी हा मुलगा बिलकुल मसाज करू देत नव्हता, आता करू देतो, शांत झालाय, एक जागी बसतो, जे ऍक्टिव्हिटीज करायला लावतो. आधीचं आणि नंतरचं फरक दिसतं की आधी एक जागी एक ठिकाण बसायचं नाही, आता एक जागी बसून आपण शिकवू शकतो. तर स्टेमसेल थेरपीनंतर हायपर ऍक्टिव्हिटी कमी होते, चंचलता कमी होते, त्यांचं आय कॉन्टॅक्ट आपल्याकडे बघून कम्युनिकेट करायची त्यांची क्षमता वाढते, त्यांची समज वाढते, जेणेकरून आपण त्यांना समजू शकतो, शिकवू शकतो. आणि तोच एक ब्लॉक असतो ऑटिझममध्ये. तर स्टेमसेल थेरपी जितक्या लवकर आपण ट्रीटमेंट केली तितकं फायदा या मुलांमध्ये होतं. ते लवकर लवकर शिकतात आणि आपण त्यांना स्वावलंबी होण्याच्या मार्गे आपण घेऊन जाऊ शकतो. तर ऑटिझममध्ये स्टेमसेल थेरपीनंतर खूप चांगले इम्प्रूव्हमेंट्स आहे. ही एक मुलगी आहे सेरिबेलर अटॅक्झिया. सेरिबेलर म्हणजे छोटं मेंदू आहे जे कम्फर्ट जातं आणि हालचाल आपली जे तोल आहे ते सावरलं जात नाही. तुम्ही बघू शकता ही मुलगी, तिची हालचाल खूप जास्त आहे. पण स्टेमसेल थेरपी साठी ती US वरून आली, परदेशातून येतात, एकदा नाही दोनदा नाही तीनदा आली. आणि स्टेमसेल थेरपी नंतर जे आधी ती बसूनच राहायची, आता ती हळूहळू स्वावलंबी होत आहे, पकडून चालते, सोडलं तर उभी राहू शकते, स्वतःची कामं स्वतः करते आणि स्विमिंग मध्ये दरवर्षी आता ब्रॉन्झ मेडल ती पत्करते. तर स्टेमसेल थेरपी नंतर पूर्ण तिच्या जीवनामध्ये फरक आपल्याला दिसला आहे. येस, आपण बघितलं कशा रीतीने या विविध रुग्णांना स्टेमसेल थेरपीचा लाभ झालेला आहे. अर्थातच स्टेमसेल थेरपीविषयी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी जे पुढे संपर्कासाठी नंबर आहेत ते टिपून घ्या. 9920200400 हा पहिला नंबर आहे आणि 02241136565 या नंबरवरती आपण जरूर संपर्क करू शकता. पुढील एक महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्ला म्हणजेच कन्सल्टेशन उपलब्ध आहे आपल्याला, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षणा केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.